हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्हाला सर्वांना गुड इव्हिनिंग। कारण संध्याकाळी 7 वाजता मी व्हिडिओ चालू करते, कारण आम्ही चाललेलो आहे गणपती। आज चौथा दिवस आहे गणेश चतुर्थीचा। तर जे 5 दिवसाचे गणपती असतात ते उद्या जाणार आहेत, तर त्यामुळे आम्ही सगळेजण आज जाणार आहे। दिव्या नाही जाणार आहे, कारण की तुम्हाला दाखवते, दिव्या आज जाता जाता क्लासेसला पडलेली आहे, तिला लागलेलं आहे खूप, त्यामुळे दिव्या नाही येणार आहे। तर राजीवसुद्धा रेडी झालेला आहे कपडे घालून, गरिमा सुद्धा झालेली आहे, फक्त वेणी घालायची आहे। मी सुद्धा अजून रेडी नाही आहे, कारण दिवा लावायचा आहे। दिवा लावल्यानंतर मग मी रेडी होणार आहे, आणि ह्यांची शेविंग सुद्धा चालू आहे। एक मिनिट थांबा, तुम्हाला दाखवते दिव्या पडलेली। हे बघा, क्लास लेसर चालली होती, लक्ष नाही दिलं तिने, आणि केळ्याचं सालपट पडलं होतं, तर त्याच्यावरनं घसरून ना पडली, खूप लागलेलं आहे, दोन्ही पायाला लागलेलं आहे। ह्या पायाला सुद्धा दिखा बघा लागेल। जास्त लागलेला आहे, त्यामुळं दिव्या घरीच राहणार आहे, स्वयंपाक नाही बनवणार। कारण अगोदर बघा, त्यांची शेविंग चाललेली आहे, आणि गुन्नू कपडे घालून बाहेर गेली, फक्त विनी घालायची राहिली तिची। मी आता फटाफट दिवा लावते आणि मग रेडी होते, चहाही झालेला आहे। हे बघा, भाजी आहे सकाळचीच, फ्लावर बनवला होता बटाटा घालून, आणि चपाती सुद्धा आहे, तर दिव्या तीच खाणार आहे। आता आम्ही बघू आल्यानंतर, नाही तर काय, आज लास्ट दिवस आहे ना। लास्ट दिवस असल्यामुळं बाहेर भंडारा असतो सगळीकडे, तर थोडा थोडासा प्रसाद आम्ही खाऊन येणार आहे। आणि हे आहे माझे मंदिर, मी तुम्हाला मी दाखवले होते, शेअर केले होते तुमच्या बरोबर। हे बघा कसे दिसते, कमेंटमध्ये सांगा, एक लाईकचं बटन दाबा। चला, दिवा लावते आणि रेडी होते आणि निघतो फटाफट 7:30 वाजेपर्यंत, कारण लाईन सुद्धा लावा लागणार आहे। ज्या गणपतीला चाललो तिथं खूप टाइम लागतो, कितना, 1.5 घंटा लागेल, 1.5 तास लागतो तुम्हाला गणपती सुद्धा दाखवून गेल्यानंतर। तर चला भेटते दिवा लावते रेडी झाल्यानंतर, मग तुमच्याशी मी फ्रेंड। चला, मी रेडी झालेले आहे, रेडी म्हणजे साधीच आहे, जे कपडे घातले होते तेच घातलेले आहेत, आणि फक्त वेणी वेणी घातलेले आहे। तर निघतो, कारण पावसाळा, पाऊस होईल असं वाटतंय, त्यामुळं काही जास्त रेडी नाही झालो, कारण भिजणारच आहे। एकच छत्री घेऊन चाललो होतो, कुठं छत्र्यांचं वजन घेऊन जायचं। सगळेजण बाहेर रेडी आहेत, मी पण निघते ना, तुम्हाला वरडतेल, त्यांनी बघतेत माझ्याकडे बाहेर ना। चला भेटते तुम्हाला, गणपती दाखवते नंतर गेल्यावर। फ्रेंड्स चालले होते गणपती बघायला, तर आमचे शेजारचे आहेत ना, तर हिचा वाढदिवस आहे, सौम्या नाव आहे तिचं, तर आलो तिला विश करायला। आता जातो, सौम्या देखो यहाँ पे, हे बघा सौम्या आई, आजा। हा बघा, हा तिचा भाऊ आहे, म्हणतो सुंदर फोटो आली। क्या नाम सॉरी, क्या नाम आहे, शौलिया, शौलिया, शौर्य नाही। आणि ते तिथे चाललेले आहे स्वयंपाकाची तयारी। मुलांचा वाढदिवस असला की आमच्या मम्मींचा असंच असतं, सगळं काम स्वयंपाकात जात आहे, आणि आतमध्ये ह्यांची तयारी चालू आहे। फ्रेंड्स, एवढी मोठी लाईन आहे ना, कमी कमी 1 तास लागणार आहे, एवढी मोठी लाईन आहे दर्शनासाठी। देखेगी ऊपर देखने में मजा नहीं। तरुण मार खाएगा चुपचाप। तर फ्रेंड्स, ज्यावेळेस तुमच्याशी मी बोलत होते, तिथून ते इथपर्यंत युस्तपर्यंत ना आम्हाला कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागले। तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन आहे, आणि हे सुद्धा आम्हाला असं फिरून वरती जायचं आहे, हे तर मी झूम केलेलं आहे, तर विचार करा किती लांब लाईन असणार आहे। कमीत कमी पोहोचायला आम्हाला तिथं मुखदर्शनासाठी कमीत कमी अजून 1 ते 1.25 तास लागणार आहे। बघा, आत्ता कुठं पोहोचलो, अजून वर चढायचं आहे, जिथे तुम्हाला मी झूम करून दाखवलं होतं ना तिथं, हे बघा खूप गर्दी आहे। आता मी असं फिरून जायचं आहे, त्याच्यानंतर मग आम्हाला मुखदर्शन भेटणार आहे। हे बघा खूप मोठी, आणि ही वरून लाईन आहे, आणि खालून जी लाईन आहे ती वेगळीच आहे, ज्यांना पास मिळतात ना त्यांच्यासाठी खालून दर्शन आहे।
आणि ज्यांना पास नाही ते असं वरती फक्त मुखदर्शन भेटणार आहे। बघा ह्या साईडला एक लाईन वेगळी आहे जाण्यासाठी आणि त्या साईडला एक वेगळी लाईन आहे येण्यासाठी। बघा खूप म्हणजे खूप मोठी लाईन आहे। हे बघा किती गर्दी आहे, दरवर्षी खूप गर्दी असते ह्या गणपतीच्या दर्शनासाठी। पूर्ण मूर्ती आहे ना ती सोन्याची आहे, साऊथ इंडियन लोकांची असते मूर्ती जास्त करून। एवढी सगळी गर्दी आहे, सगळे पंडित बघा हे सगळे प्रसाद आलेले आहेत, सगळे खालती आहेत की त्यांना पास मिळालेले आहेत खालून दर्शन घेण्यासाठी। आणि आमच्यासारख्यांना वरून दर्शन गणपतीसुद्धा, सॉरी उंदीर मामा बघितले तुम्ही, पूर्ण चांदीचा होता उंदीर मामा, किती मोठा आहे। हे बघा हे सगळे प्रसाद आलेले आहेत, हे प्रसाद त्यांनी ठेवत नाही, सगळे प्रसाद ना त्यांनी आम्हा सर्वांना देतात जे दर्शन करून जातात ना। नारळ परत पोह्यांचा प्रसाद असतो गुड टाकून, त्यात नारळ असतो। बघा मंदिर म्हणतो ते लवकर लवकर चला कारण खूप गर्दी होती। ज्यावेळेस दर्शन घेत होतो पाठीमागंसुद्धा खूप मोठी लाईन होती, बघू शकता। हे बघा हे खाली बघा किती लाईन मोठी लागलेली आहे। हे बघा ही ज्यांना पास मिळालेला आहे ना त्यांच्यासाठी लाईन आहे। हे बघा हे नारळ, एवढे सगळे नारळ त्यांनी नंतर वाटतात जे जे येतात ना दर्शनासाठी। हे बघा खूप खूप म्हणजे खूप गर्दी। आणि बघा गणपती बाप्पांचे दर्शन घ्या। ही आहे साईन कोळीवाडाची GSP ची गणपती, खूप प्रसिद्ध आहे ही, 5 दिवसाची असते त्यामुळे आम्ही लाईन चौथ्या दिवशी बाहेर आलेलो आम्ही दर्शन घेऊ। तर दर्शन चांगलं झालेलं आहे, दर्शन घेता घेता वरचं जायचा टाईम झालता। मी बघितलं असणार त्या व्हिडिओमध्ये मी हसत होती, तर का तर कारण तुमच्याशी बोलता बोलता ना करून पाठीमागून एसटी आलती बस आलती, त्यांनी मला आवाज दिली तेव्हा व्हिडिओ नि काढता काढता जाणार होते मी बसच्या खालीच। हे बघा तिथून लाईनमधून आलो परत दुसरीकडे लाईन लावली या गणपतीसाठी। आणि राजीव आणि तरुणची व्हिडिओ काढले, फोटोसुद्धा काढले। बघा दुसरं गणपती आहे आता, तिथेसुद्धा चांदीचं आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता तिथे। बघा आसनसुद्धा चांदीचं आहे, हात चांदीचे आहे, सुंडसुद्धा चांदीचे आहे, ही गुजराती लोकांची असते। आणि इथंसुद्धा भंडारा असतो, आम्ही दरवर्षी इथं दर्शन घेतो आणि दरवर्षी भंडारा खातो। थोडासा वेगवेगळे असतात दरवर्षी, जसं पावभाजी असते तर कधी ढोकळा असतो, वेगवेगळे असतात। तर फ्रेंड्स सांगा बरं हे बघून कुणाकुणाला आपल्या लहानपणीची आठवण आली। मी तर खूप घाबरत होते झोक्यामध्ये बसायला, बारका असो किंवा मोठा मला चक्कर येत होते। आपण बघू शकता जे म्हणलं होतं ना आम्ही भंडारा जिथं खातो ते बघा कुठून लाईन चालू आहे भंडाऱ्यासाठी। हे बघा खूप म्हणजे खूप मोठी लाईन आहे, ज्या दर्शनासाठी आम्ही लाईन लावली होती ना कमीत कमी 1 तास लागला होता, 1-1.5 तास तेवढीच लाईन लोकांनी लावलेली आहे। आणि हे आहे ब्लू स्टोन, अगर कुणाला ब्लू स्टोन खरेदी करायचा असेल तर जरूर या, ठीक आहे। तर चला हे बघा आता इथं पुढं फुलाचा गणपती आहे, माटुंगाचा फेमस आहे। तर पूर्ण डेकोरेशन ना फुलांचं तुम्ही बघू शकता। हे बघा डेकोरेशन चालू आहे फुलांचं, तिथूनच जे डेकोरेशन आहे ती लोक खरेदी करतात। फुलांचे जे जे डेकोरेशन असतात ना, हार असतात ते, हे बघा पूर्ण गणपतीला डेकोरेशन फुलांचं केलेलं आहे। हे साऊथ इंडियन लोकांचंच आहे, खूप छान आहे, अजूनसुद्धा आहे। मी तुम्हाला थोडा पाठीमागून व्हिडिओ घेऊन, बघा पाठीमागून मी व्हिडिओ काढला तर तुम्ही बघू शकता। जर वेळेस वेगवेगळे डेकोरेशन असतात फुलांपासून बनवलेले, गेल्या वर्षी शंकर भगवानचे डमरू होते ना ते होते, डमरू बनवलं होतं खूप छान होतं। तर सांगा व्हिडिओमध्ये तुम्हाला गणपती कसे वाटले आमच्या इकडचे, आवडले असेल तर जरूर एक लाईकचं बटन दाबा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। रे बघा खूप मोठी फुल मार्केट आहे, तुम्ही बघू शकता किती लांबपर्यंत फुल मार्केट आहे। वासुद्धा इतका छान येतो होता ना फुलांचा, मन एकदम खुश झालं होतं फुलांचं वास घेऊन। हे बघा हे सगळं डेकोरेशन इथंच होतं आणि लोक इथूनच घेऊन जातात डेकोरेशन, खूप काही बनत होतं। आणि हे दुसरं आहे लास्ट गणपती, तिथून आम्ही लाईन लावली होती ना तिथे हे गणपती होते। मी मला अगोदर सगळेजण असं फिरून यावं गणपती, नंतर लास्टला हे गणपती बघितले। आमच्या घरा शेजारीच आहे त्यामुळे मग हे येता येता बघितले। पूर्ण डेकोरेशन जे काय चंद्रयान त्याचं डेकोरेशन केलं होतं चंद्रयानचं, इको फ्रेंडली गणपती होते। त्यानंतर गरिमाचे आणि राजीवचे फोटोसुद्धा काढले, राजीव खूप थकला होता त्यामुळे एका साईडला जाऊन बसला होता। हे बघा फोटो बघा तुम्ही कुठं त्याचं लक्ष आहे, कारण एकदम थकला होता ना त्याचं लक्षसुद्धा नव्हतं। मग नंतर पप्पांबरोबर रेस लावली तिघांनी, त्यांना माहीतसुद्धा नाही आहे की पप्पा पळतात की नाही आहे, ते आपल्या आपल्या नादात आहेत।
हे बघा नंतर मग ते दोघं परत आले तर मग पप्पा पळाले त्यांचे। तर असा झाला आमचा गणपतीचा पूर्ण व्हिडिओ आणि दर्शन आणि आमच्या घरासमोरचे गणपती। पाठीमागचे जे ऑरेंज गणपती आहे ना तुम्हाला खूप आवडले, तुम्हाला आवडले कोणते गणपती आवडले? आणि हां ह्याच्यात चार गणपती आहेत, तर चला लक्ष देऊन बघा। मी झूम करते, तुम्ही बघा आणि फटाफट सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला गणपती भेटला का नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।